मी तू कुडीगावमध्ये शिकत आहे. ऑफलाईनपेक्षा ऑनलाईन शाळा सुरू झाल्याने खूप छान वाटते. आम्ही सॅनिटायझर मास्क आणले आहेत. मित्रमैत्रिणींना भेटल्यावर खूप खुश खूप आनंद होतो आहे. माझं नाव ऐश्वर्या तानाजी पाटील. मी आत्ता 10वी तुकडीगावमध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचं नाव अण्णासाहेब कल्याणी विद्यालय सातारा. गेले तब्बल 2 वर्ष आम्ही शाळेत आलो नव्हतो. आज शाळेचा पहिला दिवस. सगळे मैत्रमैत्रिणी भेटले. ऑनलाईन शिक्षणामध्ये नेटवर्क प्रॉब्लेम, परत शिक्षक म्हणजे असे काही काही प्रॉब्लेम्स येत राहायचे, त्यामुळं मधले लेक्चर मिस होत राहायचे. मित्रमैत्रिणींना भेटलो नाही, शिक्षकांनाही भेटलो नाही. नमस्कार, मी जितेंद्र विनायक कंशी राहणारा अंगापूर. माझा मुलगा अण्णासाहेब कल्याणी या विद्यालयामध्ये आत्ता 7वी वर्गामध्ये शिकत असून आज खऱ्या अर्थानं आज शासनाच्या नियमानुसार गेले 1.5 वर्ष जागतिक महामारीमुळं शाळा कॉलेजेस बंद होते. मात्र आज शासनाच्या नियमांचं पालन करून शाळा चालू झालेल्या आहेत, त्यामुळं मी मनापासून शासनाचा आभारी आहे. खरं तर विद्यार्थ्यांचं खूप नुकसान झालं, पण आज शाळा चालू झालेल्या आहेत. शेवटी जे काही जगावर नुकसान होईल ते मुलांचं म्हणजे त्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झालेलं आहे. पण आज नव्या दमानं महाराष्ट्र शासनानं नियमावली तयार केलेली आहे आणि शाळा चालू झालेल्या आहेत, त्याबद्दल मलाही अभिमान आहे आणि विद्यार्थ्यांच्यामध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे. नमस्कार, मी पवार एस डी अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाचे मुख्याध्यापक. आज शासनाच्या आदेशानुसार आणि या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीयुत नागपुरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही विद्यालय सुरू करीत आहोत. सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. या शाळा सुरू करण्याच्या उपक्रमास विद्यार्थ्यांचा अतिशय चांगला प्रतिसाद लाभलेला आहे. बरेच दिवस विद्यार्थी घरूनच शिकत होते ऑनलाईन पद्धतीनं, पण प्रत्यक्षात आता त्यांना ऑफलाईन शिक्षणाचा लाभ मिळणार आहे. त्यावेळी सर्व विद्यार्थी अतिशय आनंदित आहेत, प्रसन्न आहेत आणि मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभलेली आहे. तसेच या विद्यालयातील सर्व शिक्षक सहकारी यांनी पूर्णपणे तयारी करून अध्यापनाचं कामकाज सुरू केलेलं आहे. त्यामुळे प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना अध्यापनाचा लाभ मिळणार आहे, याचा निश्चितच त्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी उपयोग होईल. धन्यवाद. उपप्राचार्य शिवाजी कॉलेज सातारा. महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार आज दिनांक 4 ऑक्टोबर रोजी इयत्ता 11वी आणि 12वी हे वर्ग सुरू केलेले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सर्व नियमांचं तंतोतंत पालन करून एका बाकावर एक या विद्यार्थी याप्रमाणे बसवलेले आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याच्या स्वतःची पाण्याची बॉटल याशिवाय सॅनिटायझर हे दिलेलं आहे. संपूर्ण महाविद्यालय हे निर्जंतुकीकरण केलेलं आहे आणि या सर्व गोष्टींचं पालन केल्यानंतर मुलांची संपूर्ण मानसिकता तयार करण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या महाविद्यालयातील सर्व शिक्षक बंधू भगिनी या हे प्रयत्नशील आहेत. विद्यार्थ्यांमध्ये उत्साह अतिप्रमाणामध्ये दिसत आहे. विद्यार्थी गेटवरती आलेले सगळे विद्यार्थ्यांचं आम्ही गुलाबपुष्प देऊन महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये सर्वांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे. तर आजपासून हे संपूर्ण वर्ग सुरू झालेले आहेत. प्राध्यापिका पाटील साधना विजयसिंह आपल्यासमोर उपस्थित आहे. आज दिनांक 4 ऑक्टोबर 2021 रोजी शासनाच्या आदेशानुसार 11वी आणि 12वी या विद्यार्थ्यांना आम्ही इथं कॉलेजमध्ये बोलवलेलं आहे. खूप दिवसानंतर, जवळजवळ 1.5 ते 2 वर्षानंतर ही जणू पाखरच आमच्या कॉलेजमध्ये जमा झालेली आहे आणि या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे की इतक्या दिवसानंतर आमचं कॉलेज आज गजबजलेलं आहे.
शासनाच्या नियमाप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांचं आम्ही मनापासून स्वागत गुलाब पुष्प देऊन स्वागत केलेलं आहे आणि त्यांच्याच नियमाप्रमाणे आम्ही वर्गात देखील विद्यार्थ्यांच्या मानसिक त्यांची तयारी करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. याखेरीज ही जे विद्यार्थी आलेले आहेत ते त्यांचं मानसिक आणि शारीरिक याचं प्रोटेक्शन होण्यासाठी किंवा संवर्धन होण्यासाठी जास्तीत जास्त आम्ही त्यांना मार्गदर्शन करणार आहोत. येणाऱ्या 2 ते 3 दिवसांच्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला मार्गदर्शन करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर आज या दिवशी मला अतिशय आनंद होत आहे की पुन्हा एकदा आमचं कॉलेज गजबजलेलं आहे. थँक्यू. त्याच्यामध्ये मेजॉरिटीनं तुम्ही 18 वर नाही, अगदी अपवादात्मक काही विद्यार्थी असू शकतात, पण 18 खालचा वयोगट आहे, त्यामुळं अधिक तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे. कारण तुमचे तुम्ही डोस घेतलेले नाही आहेत, बरोबर घेतलंय का? नाही, कारण 18+ होतं. मग आपलं कुठलंही डोस घेतला नाही पण तरी सुद्धा तरुण आहात तुम्ही आणि तुमच्यामध्ये इम्युनिटी स्ट्रॉंग आहे, बरोबर. मग इथं कॉलेजमध्ये आल्यानंतर तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली आहे. कारण ज्या विश्वासानं तुम्ही इथं आलेला आहात त्यामध्ये इथं आल्यानंतर कुठलाही एखादा विद्यार्थी पॉझिटिव्ह नाही किंवा आहे हे आपल्या कुणाला माहिती आहे का? नाही. म्हणजे इथं आपल्याला काय करावं लागेल, तर तुम्हाला स्वतःची काळजी घ्यावी लागेल. तुम्ही सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे, प्रत्येकाला मास्कचा वापर केला पाहिजे, प्रत्येक तास झाल्यानंतर तुम्ही सॅनिटायझरचा वापर प्रत्येकाने केला पाहिजे. बऱ्याचशा सूचना आम्ही तुम्हाला ग्रुपवर दिलेल्याच आहेत की तुम्ही काय काय करायचं, बरोबर. पण तरीसुद्धा नुसत्या सूचना वाचून चालणार नाही, तर या सूचनांचं पालन आपण केलं पाहिजे. मग आपले जे काही वळीला तास असते, तुम्हाला या वर्गातून दुसऱ्या वर्गात शिफ्ट व्हावं लागणार आहे, पण अशा वेळी आपण मॉबमध्ये एकत्र न राहता, कारण आपण काळजी घेतोय आपल्या कुटुंबाची. माझं कुटुंब माझी जबाबदारी हे नुसतं म्हणून चालणार नाही, तर आपलं कुटुंब तुमचं घरी आहे. इथून तुम्ही कुठलाही एखादा अफेक्टेड तुम्ही झाला तर तुमचं कुटुंब धोक्यात येण्याची शक्यता आहे, बरोबर. मग याच्यासाठी आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेणं सगळ्यात महत्त्वाचं. मग तुम्ही तुमची काळजी काय घ्यायची आहे ती नियमावली तुम्हाला ग्रुपमध्ये दिलेलीच आहे. नमस्कार, मी गौरव संतोष कदम. इयत्ता मी 11वीमध्ये शिकतो छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा एफ डिव्हिजनमध्ये. आम्ही 11वीला ॲडमिशन घेतलं, त्यानंतर बरेच दिवस आमचं ऑनलाईन टीचिंग सुरू होतं, पण आज बऱ्याच दिवसांनी आम्हाला ऑफलाईन टीचिंगचा आनंद मिळतोय. कारण कितीही असले तरी ऑनलाईन टीचिंग आणि ऑफलाईन टीचिंग यामध्ये बराच फरक असतो. आज कॉलेजमध्ये शिक्षकांनी खूप छानरीत्या आमचं स्वागत देखील केलं, त्यानंतर वर्गात देखील एका बेंचवर एक असं शिस्तीचं पालन देखील आम्ही केलं. त्याचबरोबर शिक्षक व सर्व विद्यार्थी आपापली काळजी देखील घेत आहेत आणि खरंच ऑफलाईन शिकताना खूप छान वाटते. तर प्रथमतः कॉलेज ऑनलाईन सुरू झालं तेव्हाही देखील शिक्षकांनी आम्हाला खूप सहकार्य केलं, त्यांच्या पद्धतीने त्यांनी आम्हाला खूप शिकवलं. पण खरं तर असं म्हटलं जातं की शाळा हे ज्ञानाचं मंदिर आहे. आज कॉलेजमध्ये आल्यावर ते खरं वाटलं की खरंच आमचं कॉलेज हे खरोखर ज्ञानाचं मंदिर आहे. आज खूप छान वाटतंय आणि सर्व शिक्षक सहकार्य करत आहेत आणि ते पुढे करत राहतील अशी अपेक्षा आहे. आणि